माझी खैर नाही, मला त्याची काही काळजी करायची आवश्यकता. पण कागल गडिंग्ल जोधपूरची जी स्वाभिमानी जनता आहे ही माझी पाठराखण करणारच आहे, आणि मला आदर्य शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काही आवश्यकता नाही. अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत, आताही. ते ठीक आहे, ते आता संविधान मध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं, पण मी काही या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही. नेमकं काय काय आता त्यांच्या काय त्यांच्या डोक्यात असेल मला माहित नाही, पण मला त्याचं काही नाही, मला या गोष्टीची काळजी नाही. त्यांना जे काय माझ्यावर करायचं आहे, माझ्या शुभेच्छा त्यांना. माझी जी कागल गडिंग्ल जोधपूरची जनता आहे ती माझी पाठराखण करेल, आणि पवार साहेब आहेत म्हणून मला काही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. पवार खरं तर तुमच्यावर इशारा देत असताना त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की जयंत पाटील आणि पवार साहेब, मी अल्पसंख्याक असताना देखील माझ्या इतक्या पाठीमागे का लागलेत मला कळत नाही, अशा पद्धतीचं एक त्यांचं वक्तव्य आहे. त्यांचं वक्तव्य मी कोट करतो आपण सांगा चुकीचं, की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब एका अल्पसंख्याक व्यक्तीच्या मागे एवढं मागे का लागलेत. मला आज ऑन रेकॉर्ड ठीक आहे ते मला काय बोलतील ते बोलू देत, पण या गोष्टीचा मला प्रचंड राग आहे आणि संताप आहे आणि मला खंत वाटते. एवढ्या या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं एवढ्या वर्षाचं राजकारण आहे हे आधी कुठेही विरोधी पक्षाचे कुठल्याही नेत्यांनी का कुठल्याही पार्टीनी असं बोलायचं धाडस कधी त्यांच्यावर केलं नाही, चूक केली नाही, जी आज माननीय मुश्रीफ साहेबांनी केली आहे. आज मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवर जातीवादचा आरोप केलेला आहे. मी या गोष्टीचं पूर्ण निषेध करतो, आणि मी माननीय मुश्रीफ साहेबांना अड्रेस करताना मी कधीही मुश्रीफ साहेबांना साहेब हा शब्द वापरतो. ज्या व्यक्तींनी तुम्हाला जेव्हा ही सगळी पदं दिली तेव्हा अल्पसंख्याचा विषय नव्हता. ठीक आहे, राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या पार्टीमध्ये असू नसू, पण ज्या व्यक्तींनी जे तुमच्या वडिलांच्या वयावर आहे त्यांच्या आता ह्या वयामध्ये जे कोणी विरोधी मग त्यांच्यावर हे असे आरोप करायचं घोर पाप नाही केलं, तुम्ही करताय. तुम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप करताय, हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. पुरोगामी विचार हे विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही, आणि आजच्या माध्यमातून तुम्हाला समरजी घाडगेला काय बोलायचंय तुम्ही बोला, पण शरदचंद्र पवार साहेबांना जे जातीवादचा तुम्ही आरोप केलाय त्याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे. खरं तर त्यांनी हा आरोप केला की अल्पसंख्याक असल्यामुळे माझ्या मागे लागलेत का, मात्र नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं मशिदीत घुसून आम्ही मारू गरज पडली तर, त्यावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं. मी ह्याच्यावर बोलू इच्छित नाही असं म्हणाले. म्हणजे दोन विरोधाभास नाही, त्यांनी आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना डायरेक्टली टार्गेट केलंय. म्हणजे आज ठीक आहे त्यांनी येऊन सभा घेतली, काय झालं त्याच्यामध्ये? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार दिलाय ना. का तुम्हाला असं वाटतं की कागल माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे म्हणून कोणी गैबी चौकात येऊन सभा घ्यायचं धाडस कसं करतं? तर ज्या माणसांनी तुम्हाला क्रिकेट त्यांनी आली सभा घेतली आणि त्यांनी आपले विचार मांडले, त्यांच्यावर तुम्ही आज हे डायरेक्ट पवार साहेबांना टार्गेट करायचं धाडस करताय, मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. अल्पसंख्याकांचं आता नाव पुढं करून आता राजकीय जातीय राजकारण चालू केलं असं वाटतंय का आता? जातीचं कार्ड त्यांनी काढलंय, काय त्याचं इम्पॅक्ट? शेवटी हा जातीचा कार्ड ईडीच्या रेडबळी वापरला होता, आठवत असेल आपल्या सगळ्यांना. असे जेव्हा काही गोष्टी आव्हानाच्या येतात आणि त्यांना उत्तर द्यायचं नसते तेव्हा हे जातीचा कार्ड, मला आठवतंय तेव्हा ईडीच्या रेडच्या वेळी पण त्यांनी म्हटलंय का अल्पसंख्य व्यक्तीवर आणि जाणून बुजून मला टार्गेट केलं जाते. पण त्याचं काय झालं पुढे? त्यांनी या बाजूला आपल्या वडील पवार साहेबांना त्यांच्या या वयामध्ये ज्यांनी त्यांना ही सगळी पदं दिली त्यांना सोडून ह्या बाजूला आले, म्हणजे ईडीचे थकीते आरोप बरोबर होते का असं त्यांनीच सिद्ध केले. तेव्हाही त्यांनी जातीचा कार्ड वापरला, आताही ते जातीचं कार्ड वापरताय. तुम्ही जातीचा कार्ड वापरा ते तुमचा इश्यू आहे, पण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप तुम्ही करताय, दिस इज रॉंग. कागलची ही लढाई राजा विरुद्ध प्रजा किंवा नायक विरुद्ध खलनायक आहे असं देखील ते म्हणाले. राजा विरुद्ध प्रजाचं असा विषय असेल तर 2009 ला संभाजीराजे छत्रपती पण उभारले होते ना, शिवेंद्रराजे पण राष्ट्रवादीमधून उभारले होते, उदयन महाराज पण उभारले होते,
जर राजा विरुद्ध प्रजा हाच ट्रेंड आहे असं ते म्हणतात, तर ह्याचा अर्थ असा आहे का की 2009 ला त्यांनी संभाजीराजे छत्रपतींचा ठरवून आतून पराजय केला? बरोबर आहे ना? ते स्वतः काय म्हणतात की संभाजीराजेंना त्यांनी पाडलं का? सो त्याच्यामुळं असे काही विषय नाही आहेत, असं काय विनाकारण काही गोष्टी बोलू नाही, माझी त्यांना कळकळीची विनंती. काल जयंत पाटील साहेब म्हटले की कायदा कायद्याचं काम करेल आणि जर तुम्ही सत्तेच्या आशीर्वादाला गेला असला तरी ते काही चुकणार नाही. तुम्ही आता समरजित राजे म्हणून त्यांनी जी कारखाना उभारण्यासाठी मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे ते पुढे काढलं होतं, मुरगुडमध्ये केस सुद्धा दाखल झाली होती, ही लढाई आता कायम असणार आहे. मला वाटतं आज त्यांनी अल्पसंख्याचा उच्चार 6 वेळा केलेला आहे, तर माझ्यापुढे आणि 4 वेळा त्यांना उच्चार करायला मी संधी देत नाही. येत्या काळामध्ये त्या गोष्टी टप्प्याटप्प्यात आपण करू. तर मला वाटतं आज त्यांनी जातीवाड कार्ड फार वापरलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्यांना आज संधी द्यावी माझी इच्छा नाही. लिंगनूरच्या मेळाव्यात त्यांनी विरोधकांची अवलादीची भाषा केली, आज अल्पसंख्याकांची भाषा केली, अशी वक्तव्य काय येतात असं तुम्हाला वाटतं? त्यांनी ते केले, त्यांनी माझ्या पत्नींना टार्गेट केले. परवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून मी आईसाहेबांचा उल्लेख केला, त्यांनी आईसाहेबांना त्यांचे कार्यकर्ते टार्गेट करतात. आता मी हे जेव्हा झालं टार्गेट, म्हणजे जेव्हा माझ्या पत्नीवर बोललं गेलं, आईसाहेबवर बोललं गेलं, मी स्पष्टपणे बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आपण काम करतोय आणि विरोधी गटामध्ये कोणी बोललं आम्ही कदापि विरोधी गटाच्या कुठल्याही महिलांवर आम्ही आरोप टीका टिप्पणी करणार नाही. असे जेव्हा गोष्टी ते बोलतात तर मला असं वाटतं की याच्यामध्ये त्यांच्यापेक्षा कागल कागल ह्याला जे राजकीय विद्यापीठ म्हणून म्हटलं जातं ना, त्याचं हे असे हे चुकीचे वक्तव्यामुळे कागलचं नाव खराब होतंय. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही माझ्यावर टीका करा, कृपया करून कागलची बदनामी करू नका अशी भाषा वापरून. मुश्रीफ साहेबांच्या या स्टेटमेंट नंतर आता कागल विधानसभामध्ये खेळ रंगलाय असं वाटतंय का? आता तुम्ही देखील आता कागल गडिंगज उत्तर विधानसभामध्ये भविष्य काळामध्ये जनतेला निर्णय घ्यायचा आहे आणि जनता त्याप्रमाणे निर्णय घेईल. मी कालच्या भाषणात बोललोय की कालच्या सभेमुळे विजय घोषित झाला असं बिलकुल म्हणू नका. परिवर्तनचा मुहूर्तमेढ आहे, आपल्याला 2 महिने काम करायचं आहे. समोर असलेलं जे प्रतिस्पर्धी आहेत अनुभवही आहेत, 5 वेळा आमदार आहेत. मी काल त्याचंही डिक्लेअर केलं की मी निकाल बिलकुल जाहीर करत नाही, पण असे जेव्हा वक्तव्य होतात तेव्हा माझं मत आहे स्वाभिमानी कागल गडिंगज उत्तर जनतेच्या स्वाभिमानाला ठेस पोचतो. तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की असे वक्तव्य करू नका आणि फार स्ट्रेस असेल तर गेट वेल सून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.